नमस्कार, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 1 किलो मिरचीचा काळा मसाला योग्य प्रमाणासह कसा बनवायचा ते दाखवणार आहे। हा काळा मसाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही रेसिपीमध्ये वापरला जातो। गेली 25 वर्ष मी हा काळा मसाला अशाच पद्धतीने दरवर्षी बनवते। चला तर मग हा काळा मसाला कसा बनवायचा ते पाहूया। मी बाजारातून ही लंबी मिरची 2 किलो आणली आहे, त्यामधील 1 किलो मिरचीचा मी काळा मसाला बनवणार आहे आणि उरलेला 1 किलोचं मी मिरची पावडर बनवणार आहे। त्यामुळे हे मी वेगवेगळं 1-1 किलो आणलं आहे। त्यानंतर 1/2 किलो काश्मीरी लाल मिरची आणली आहे। ही कमी तिखट असते पण यामुळे भाजीला कलर छान येतो आणि चवीलाही भाज्या छान होतात। या सर्व मिरच्या 2 दिवस कडक उन्हामध्ये वेगवेगळ्या वाळत ठेवल्या होत्या। त्यानंतर मिरच्यांचे सर्व देठ काढून घेतले आहेत। जर मिरच्यांचे देठ काढले नाही तर मसाल्याची चव बिघडते, त्यामुळे मिरच्यांचे देठ काढणं खूप गरजेचं असतं। चला आता आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूया। एवढे सर्व मसाले आपण वापरणार आहोत। हे 1 किलो मिरचीसाठी योग्य प्रमाण आहे। तसेच यापासून बनलेला मसाला खूप स्वादिष्ट बनतो याची गॅरंटी मी तुम्हाला देते। चला तर पहिला मसाल्याचा पदार्थ आहे काळी मिरी। ही मी 15 ग्रॅम घेतली आहे। त्यानंतर लवंग, ही मी 15 ग्रॅम घेतली आहे। हिरवे वेलदोडे 10 ग्रॅम आहेत आणि 1 जायफळ घेतलं आहे। हे नाकेश्वर किंवा याला नागकेशर असंही म्हणतात, हे मी 10 ग्रॅम घेतले आहे। हे मिरीसारखेच दिसतात फक्त याला देठ असतं। हे त्रिफळा, हे मी 10 ग्रॅम घेतले आहे, हे असे दिसतात। ही कपूरचिनी, ही 10 ग्रॅम आहे, ही सुद्धा काळी मिरीसारखीच दिसते। हाही एक मसाल्याचा पदार्थ आहे। त्यानंतर हे बादल फूल किंवा याला स्टार फूल किंवा चक्री फूल असंही म्हणतात, हे मी 20 ग्रॅम घेतलं आहे। हे जायपत्री, हे असे असतं, हे मी 20 ग्रॅम घेतलं आहे। तसंच हे रामपत्री किंवा याला लाल फुलही म्हणतात, हे असं असतं फुलांसारखं, हे मी 10 ग्रॅम घेतलं आहे। हे मसाला वेलदोडे, हे 20 ग्रॅम आहे। त्यानंतर दालचिनी 20 ग्रॅम, पांढरे तीळ, हे गावरान तीळ आहे 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, बडीशोप 50 ग्रॅम, शहा जिरे 20 ग्रॅम, साधे जिरे 50 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम, सुंठ 10 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, हिंग पावडर 10 ग्रॅम, याऐवजी तुम्ही हिंगाचे खडे वापरले तरी चालेल, तमालपत्र 10 ग्रॅम, किसलेलं सुकं खोबरं 250 ग्रॅम, हे गावरान धणे 250 ग्रॅम, ही काश्मीरी लाल मिरची 250 ग्रॅम, ही 1 किलो लंबी मिरची, ही अशी असते। ही तिखट मिरची आहे, ज्यांना कमी तिखट लागतं त्यांनी दुसरी कुठली कमी तिखट असणारी मिरची वापरू शकता। सर्व मसाल्यांची ओळख मी करून दिलेली आहे, तर आता आपण हे सर्व भाजून घेऊया। मसाले भाजण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर करणार आहे। गॅसवर जाड बुडाची अल्युमिनियमची कढई ठेवली आहे। सुरुवातीला जे पदार्थ कोरडेच म्हणजे तेल न वापरता भाजायचे आहेत ते आधी आपण भाजून घेऊया। कढई हलकीशी गरम झाली आहे, गॅसची फ्लेम कमी करून सर्वात अगोदर आपण खसखस घालूया। मंद आचेवर सतत हलवत खसखस भाजून घ्यायची आहे। जास्त काळपट होऊ द्यायची नाही। हलकासा कलर चेंज झाला आणि खसखसचे दाणे तडतडू लागले की ही एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊया। पहा याचा कलर कसा चेंज झाला आहे। त्यानंतर तीळ भाजून घेऊया, हेही सतत हलवत राहायचं आहे। हे कोरडं भाजण्याचं कारण असं आहे की हे सर्व तेलकट पदार्थ आहेत, यामध्ये स्वतःचं तेल असतं, त्यामुळे तेल वापरलं तर ते अजूनच तेलकट होतील आणि कुटताना ते बत्त्यातून सटकले जातात, त्यामुळे बारीक कुटले जात नाहीत। तीळ भाजल्यानंतर ते असे फुगले जातात, त्यांची साईज मोठी होते आणि कलरही चेंज होतो, तसेच भाजल्याचा छान सुवासही सुटतो। पहा याचा कलर कसा चेंज झाला आहे। इतपतच हे भाजायचं आहे, तर हेही एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर हे किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊया। खोबरं विकत घेताना चांगल्या क्वालिटीचंच घ्या, चांगलं पांढरं शुभ्रं घ्या, ज्यामुळे आपला मसाला लवकर खराब होणार नाही आणि तो जास्त दिवस टिकेल। हे खालपासून चांगलं वरपर्यंत हलवून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं की खाली खोबरं भाजलं जातं आणि वरती तसंच कच्चं राहतं। हे हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आणि चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे छान कुरकुरीत झालं आहे आणि कलरही चेंज झाला आहे, तर आता हे एका वेगळ्या सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घालून त्यामध्ये त्रिफळा, कपूरचिनी आणि नागकेशर घालून भाजून घेऊया। कमीत कमी तेलाचा वापर करून हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। हे जास्त काळपट होईपर्यंत भाजायचे नाही, यामधील फक्त मॉइश्चर जाईपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचं। प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा जो अरोमा असतो तो टिकून राहण्यासाठी हे हलकेसेच भाजून घ्यायचं।
त्यांचा सुवास आपल्याला टिकून ठेवायचा आहे। हे हलकेसे गरम झाले आहे, ते आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते। परत थोडस एक चमचा तेल घालून त्यामध्ये हिरवे वेलदोडे भाजून घेऊया। यांचा रंग चेंज झाला की आणि जरा फुगले की हे आपण भाजले असे समजायचं। आता हे त्याच परातीमध्ये काढून घेऊया। परत थोडस एक चमचा तेल घालून मसाला वेलदोडे भाजून घेऊया। हे काळपट असल्यामुळे ते भाजले की नाही हे कळत नाही, तर ते भाजल्यानंतर पहा असे होतात, त्यांचा आकार मोठा होतो म्हणजेच ते फुगतात, त्यानंतरच ते काढून घ्यायचे। आता परत तेल घालून त्यामध्ये जावित्री आणि रामपत्री एकत्र भाजून घेऊया। या दोन्हीला भाजण्यासाठी सारखाच कालावधी लागतो म्हणून मी हे एकत्र भाजून घेत आहे, त्यामुळे आपला वेळही वाचतोय। हे जास्त भाजायचं नाही, हलकसे गरम झालं की काढून घ्यायचं। थोड्याशा तेलावर चक्री फूल भाजून घेऊया। हलकासा कलर चेंज झाला की ते काढून घेऊया। जरी आपला काळा मसाला असला तरी त्यामध्ये वापरलेले मसाल्याचे पदार्थ जास्त काळपट भाजायचे नाहीतर आपला मसाला चवीला चांगला होत नाही। आता लवंग भाजून घेऊ। याही आकाराने मोठ्या होतात आणि उडू लागतात, यांचा रंग आणि आकार बदलला आहे, तर ह्या काढून घेऊया। आता परत एक चमचा तेल घालून दालचिनीचे बारीक तुकडे करून भाजून घेऊया। हेही हलकेसे गरम झालं की ते काढून घेऊया। आता हळकून तळून घेऊया। तुम्ही हळकून फोडून सुद्धा घेऊ शकता। हळकून घेताना चेक करून घ्या, आतमध्ये ते किडकी असू शकतात। हळकुंडाऐवजी तुम्ही हळद पावडर वापरली तरी चालेल। पहा, हळकुंडाचा कलर चेंज झाला आहे आणि ते आकारणीही मोठी झाली आहे, तर ते आता आपण काढून घेऊया। त्याच उरलेल्या तेलामध्ये सुंठ आणि जायफळ जरा भाजून घेऊया। हे दोन्ही मी फोडून घेतलं आहे। हे हलकेसे गरम झालं आहे तर ते आता काढून घेऊया। आता थोड्याशा तेलावर दगडफूल गरम करून घेऊया। हे हलकेसे गरम झालं आहे तर ते आता काढून घेऊया। कढईमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये साधे जिरे आणि शहा जिरे छान सुवास सुटेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे। याचाही रंग छान बदलला आहे, तर हे आता काढून घेऊया। घरामध्ये सर्व मसाल्यांचा छान सुगंध पसरला आहे, शेजाऱ्यांपर्यंत सुद्धा हा सुगंध गेला आहे। आता परत एक चमचा तेल घालून बडीशोप भाजून घेऊया। ही कच्ची हिरवी बडीशोप आहे। बडीशोप भाजल्याचाही अतिशय छान सुवास येत आहे, याचा कलर चेंज झाला आहे, तर आता हे काढून घेऊया। हे सर्व मसाल्याचे पदार्थ एकच मोठ्या परातीमध्ये काढून घेतले आहेत म्हणजे ते लवकर थंडही होतील। आता थोड्याशा तेलावर तमालपत्र भाजून घेऊया। हे असं हाताने खालीवर करा म्हणजे सर्व पानं व्यवस्थित भाजली जातील। चला, हे सर्व पानं छान भाजली गेली आहेत तर ते काढून घेऊया। परत एक चमचा तेल कढईमध्ये घालून हिंग पावडर घालून घेऊया। ती थोडीशी परतली की त्यामध्ये थोडे धने घालून भाजून घेऊया। हिंग पावडर ऐवजी हिंगाचे खडे वापरले तरीही चालतील। मी हे गावरान धने वापरले आहे, याला खूप छान चव असते, त्यामुळे मसाला चवीला खूप छान बनतो। धन्यांचा कलर चेंज होईपर्यंत मंद आजेवर चांगले आतून भाजले जातील असे भाजून घ्यायचे। धने भाजल्याचा छान वास येत आहे। चला, धन्यांचा कलर छान चेंज झाला आहे तर ते आता काढून घेऊया। तर हे आपले सर्व मसाले भाजून झाले आहेत। ते थंड झाल्यानंतरच ते एका पिशवीमध्ये भरून घेणार आहे। आता एक चमचा तेलावर ही कश्मीरी लाल मिरची भाजून घेऊया। मिरच्या भाजताना त्या कढईच्या बाहेर पडतात म्हणून असं 2 चमच्यांनी खालीवर करून घ्यायचं। आणि हो, मिरच्या भाजताना दरवाजा खिडक्या उघड्या ठेवा म्हणजे ठसका कमी येईल, नाहीतर सर्व घरभर ठसका पसरतो। असे मिरच्यांना डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजताना तेलाचा वापर जास्त करायचा नाही। आपण मिरच्या उन्हामध्ये 2 दिवस वाळून घेतल्या आहेत त्यामुळे त्या लवकर भाजल्या जातात। अशा मोठ्या पातेल्यामध्ये ह्या भाजलेल्या मिरच्या काढून घेते। आता ही लवंगी मिरची थोड्या थोड्या करून भाजून घेऊया। त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालून कढईत हलवता येतील एवढ्याच मिरच्या घालून त्या भाजून घेऊया। खालपासून वर खाली करत मिरच्या भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजताना जास्त तेल वापरू नये, त्या तेलकट होतात, त्यामुळे त्या डंकावर कुटताना प्रॉब्लेम होतो, त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करावा। आता मिरच्यांचा कलर चेंज झाला आहे तर त्या आता काढून घेऊया। सेम पातेल्यामध्ये ह्या मिरच्या काढून घेऊया। कश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही एकत्रच करायचे। अशाच पद्धतीने थोडे थोडे करून सर्व लवंगी मिरची मी भाजून घेते। तर आपली सर्व मिरची भाजून झाली आहे, पाहू शकता पूर्ण पातेलं भरलं आहे। आता हे सर्व थंड होऊ द्यायचं, मगच ते एका पिशवीमध्ये भरून घ्यायचं। तर आपले सर्व भाजलेले पदार्थ थंड झाले आहेत, तर मी असे वेगवेगळ्या प्लास्टिक बॅग मध्ये ते पॅक केले आहेत। हे सर्व भाजलेले खडे मसाले, हे तीळ आणि खसखस एकत्र केलेलं, हे भाजलेले खोबरं सेपरेट पिशवीमध्ये ठेवलं आहे। आणि हे सर्व कुटण्यासाठी मीठ आणि तेल द्यावं लागतं,
डंकावरती। हे पूर्ण मीठ मी वापरणार नाही आणि ह्या बॅग मध्ये सर्व मिरच्या। आता हे सर्व असंच मिरची कांडक केंद्रामध्ये दळायला घेऊन जात आहे। असं हे डंकावर मिरची आणि मसाला कुठला जातो? मसाला शक्यतो डंकावरच कुठून आणावा किंवा घरी खलबत्त्यात कुटावा। तर आपला मसाला कुठून झाला आहे? हा मसाला साधारण 3 किलो भरला आहे आणि ही 1 किलो मिरची पावडर। पाहू शकता मसाल्याचा कलर किती सुरेख आला आहे। हा मसाला वापरून केलेल्या भाज्या अतिशय चविष्ट होतात। हा साधारण 2 वर्षापर्यंत व्यवस्थित टिकून राहतो। फक्त तो हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये प्लास्टिक बॅग मध्ये घालून ठेवायचा। तर अशा माझ्या पद्धतीने काळा मसाला तयार झाला आहे। अतिशय सुवासिक आणि चविष्ट असा हा काळा मसाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही रेसिपीमध्ये तुम्ही वापरू शकता। तर एकदा माझ्या पद्धतीने हा काळा मसाला करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।